आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुसीवाडीची भाजीपाला बाजारपेठ पर्यटन स्थळाच्या सौंदर्याला बाधा, पर्यटकांनाही ठरते अडचणीची, नगरपालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष. नुसीवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर परिसरात भरवणारा भाजीपाला बाजार या ऐतिहासिक पर्यटन स्थळाच्या सौंदर्याला मोठी बाधा आणत असून अस्ताव्यस्त बाजारपेठेमुळे येणाऱ्या हजारो भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. नुसीवाडी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिरास भेट देण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येत असतात. मात्र दत्त मंदिराच्या बाहेर मुख्य रस्त्यावरच भाजीपाला बाजार थाटलेला असतो, त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी बरोबरच कचऱ्याची समस्या मोठी जाणवत आहे. या ऐतिहासिक पर्यटन स्थळाच्या परिसरात या भाजीपाला बाजारामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी आणि कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते. ठिकठिकाणहून येणाऱ्या भाविकांना त्यामुळे नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गत प्रशासनानं भाजीपाला बाजारासाठी लाखो रुपये खर्च करून बाजारकट्टे बांधून दिले होते, मात्र याचा वापर शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून केला जात नाही. मात्र वारंवार निवेदन देऊनही कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाचं या प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष आहे. नमस्कार. नमस्कार, मी सागर धनोडे, नुसीवाडी येथे नवशक्ती कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ. या मंडळाच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करतोय. आता श्री क्षेत्र नुसीवाडी येथे अतिक्रमणचा प्रश्न अति भयानक झालेला आहे. यात्रेकरू हजारो भाविक यात्रेकरू इथं दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी आल्यानंतर त्यांना कसरत करावी लागते, अक्षरशः जीव मुठीत धरून दर्शनला जावं लागते. आणि भाजी मंडईवाली आहे, त्यांना अत्याधुनिक भाजी मंडई बांधून दिलेली आहे. त्या भाजी मंडईत न बसता रस्त्यावर इतरत्र इकडं जा तिकडं जा तिथं बसून रस्त्यावरनं त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आणि अतिक्रमण इतकं झालं आहे की त्याचं ग्रामपंचायतीचं सुद्धा लक्ष नाही. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अत्यंत निष्काळजीपणानं आणि येणं वागतात. त्यांना काय कोण जागा दिल्या काही माहीत नाही, त्यामुळे ते अंगावर घ्यायला तयार नाहीत. आता BDO साहेबांच्या डावी मिनी साहेबांनी त्या गोष्टीचा छडा लावला. त्यांनी ग्रामपंचायतीला नोटीस पाठवली की सदरची कारवाई 352 नुसार तातडीने ती कारवाई करावी व अतिक्रमण हटवावं. तरी सुद्धा त्या ग्रामसेवकाने BDO साहेबांच्या शब्दाला मान दिला नाही. एवढे अंधाधुंद वागतात ग्रामसेवक की इथं आल्यानंतर कळतं. तर हा सगळा त्रास इतर भाविकांना, ग्रामस्थांना व जे यात्रेकरू येतात त्यांना होत आहे. बाजार जिथं भरतो त्या ठिकाणी बांधून दिले तिथंच भरावा. सगळी बाजारवाले रस्त्यावर येऊन बसले, फेरीवाले, गाडीवाले. पूर्वीची जी दुकानं आहेत 29 दुकानं, त्या दुकानांनी पूर्वीपासून आपल्याला जे वळण घेतलेलं आहे, एक सुद्धा जुने 23 दुकानं आणि एक सुद्धा टेबल सुद्धा अतिक्रमण नाही. तर हे जे नवीन व्यापारी आले आहेत, जे बाहेरचे आहेत, फळभाजीवाले, विक्रेते, यांनी अक्षरशः रस्ता 3 फुटाचा केला आहे. आणि त्यात यात्रेकरूंचं एवढा हाल चाललं आहे की त्यांना जाताच येत नाही तिथून पुढं. त्यामुळे की ह्या आंदोलनाकडं बघावं सगळ्यांनी आणि यातून मार्ग काढावा, नाहीतर मार्ग न काढल्यास मी उग्र आंदोलन करीन. त्यानंतर डायरेक्ट मी त्या ग्रामसेवकावर फौजदारी करणार आहे, कारण ग्रामसेवकाला तसे अधिकार आहेत. सरपंच आणि उपसरपंच जरी त्यात लक्ष देत नसले तरी शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकचं कर्तव्य आहे, ते त्यांनी पार पाडावं. न पाडल्यास मी त्यांच्यावर फौजदारी दाखल करणार. 3-4 वर्षाच्या पूर्वी आनंद धनवडे म्हणून उपसरपंच असताना आनंद धनवडेंनी कारवाई, सगळ्यात मोठी कारवाई केली, अतिक्रमण हटवची, अक्षरशः एक एक दुकानं पाडली, खुर्ची सगळंच काढाकाढी केलं. अख्ख्या गावानं त्यांना पाठबळ दिलं, भाविकांनी पाठबळ दिलं आणि आनंददाने ते काढल्यामुळं अतिक्रमण एवढी स्वच्छ आणि सुंदर वाढी झालेली, त्याला आता गालबोट लागत आहे. अक्षरशः 2.5 वर्षात ग्रामपंचायतीचे कोण पदाधिकारी किंवा निवडून आलेले नवीन सदस्य कोणाला काही देणं घेणं नाही. नुसतं एकमेकाचं राजकारण करून एकमेकाच्या काढाळ्या काढणं, समाजाच्या बाबतीत गावाच्या बाबतीत एक सुद्धा काम केलेलं नाही. गेल्या 2.5 वर्षात एक सुद्धा नारळ फुटला नाही किंवा नवीन कामाचा शुभारंभ झालेला नाही. या नवीन आलेल्या बॉडीचं कोण सदस्य आहे, कोण सरपंच आहे, कोण उपसरपंच आहे, हे सुद्धा एक एक मुलांना माहीत नाही. जे अंदाधुंद कारभार चालू आहे तो थांबवावा लागेल आणि जरा वाढीकडे लक्ष देऊन सगळ्यांनी हे व्यवस्थित, यात्रेकरांना याची गैरसोय होणार नाही, व्यापाऱ्यांना गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने वागायला पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या भाविक आणि स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनानं तातडीने या गंभीर बाबीची दखल घेऊन भाजीपाला बाजार नियोजित जागी हलवावा आणि पर्यटकांची त्रासातून सुटका करून ऐतिहासिक स्थळाची शोभा वाढवावी अशी मागणी केली जात आहे. महानकारी न्यूज साठी नुसीवाडीहून मोहन जमादार.